देशातील 75 खाणीमध्ये असणाऱ्या मातीचा अंतर्भाव मेरी माटी मेरा देश या अंतर्गत अमृत कलशमध्ये करण्यात आला असून यातून खनिजाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव VL कांताराव यांनी शनिवारी दिली. राव हे 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी IBM तसेच महाराष्ट्राच्या खनिज विभागाचा आढावा घेतला. IBM भारतीय खाण ब्युरोचे मुख्यालय हे नागपुरात असून त्यामार्फत देशभरातील खाणीचे नियंत्रण केले जाते. खनिज संपन्न राज्यातून आलेल्या अशा खाणीच्या मातीचे संकलन नागपूरच्या IBM मुख्यालयात केले जाणार असून नंतर हे कलश दिल्लीच्या अमृत वाटेकरिता रवाना होतील अशी माहिती राव यांनी यावेळी दिली. याप्रसंगी राव यांनी IBM मुख्यालयात वृक्षारोपण केले आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. राव यांनी IBMच्या हिंगणा येथील आधुनिक खनिज संस्करण संयंत्र उद्घाटन सुद्धा केले आणि यंत्रणेची माहिती घेतली. शनिवारी खनिज भवन येथे महाराष्ट्र शासनाच्या खनिज विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रविवारी कांताराव हे अमरावती रोड स्थित वाडी येथील जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन केंद्राला भेट देतील. तसेच सेमिनरी हिल स्थित MCL मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेडच्या स्थापना दिवस प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला देखील उपस्थित राहतील.